नमस्कार मित्रांनो, सोमनाथ नागोडे चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, आज चक्क मी तुमच्याशी गप्पा मारणार आहे। आपली फॅमिली दिवसेंदिवस वाढते, मग या यूट्यूबच्या सबस्क्रायबरच्या फॅमिलीसाठी आजचा हा प्रश्नोत्तराचा खास एपिसोड आहे। तुम्हा सबस्क्रायबर बरोबर मला आज चक्क गप्पा मारायच्यात। मग त्याच्यामध्ये तुमचे प्रश्न आहेत, खूप सारे प्रश्न आहेत, काही कमेंट्स आहेत, त्यांची उत्तरं द्यायची। चला तर आज गप्पा मारायला सुरुवात करू। तुम्ही सगळे सबस्क्रायबर जे आहात त्यांच्या मनामध्ये हा एक प्रश्न आहे की मी कोण आहे, मी कुठे राहतो, माझा बॅकग्राऊंड काय, मी कसं काय व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, वगैरे वगैरे खूप सारे प्रश्न आहेत। सर्वप्रथम मी माझ्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो। माझं नाव सोमनाथ नागवडे। मी पुण्याच्या जवळच जो दौंड तालुका आहे त्या दौंड तालुक्याच्या खामगाव या गावामध्ये मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातून पुढे आलो। 10वीपर्यंत माझं शिक्षण गावाकडे ग्रामीण भागात झालं। त्याच्यामध्ये 5वीपर्यंत झेडपीची शाळा, नंतर हायस्कूल आणि त्याच्यानंतर सायन्स शाखेतून मी माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून जॉब सर्चिंग करत असताना फोटोग्राफी व्हिडिओग्राफीकडे आकर्षित झालो। आणि तेव्हापासून तर आजपर्यंत म्हणजे साधारण 2006 पासून 13 ते 14 वर्ष झालं हा छंद मी अव्याहतपणे जोपासतो आहे। हा छंद जोपासत असल्यामुळे माझ्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी जशा की ॲड फिल्म्स असतील, शॉर्ट फिल्म्स असतील, डॉक्युमेंटरी फिल्म्स असतील, असा करण्याचा योग आला आणि त्याच्यामधून मी शिकत राहिलो। आणि त्याच्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा जो छंद आहे तो म्हणजे फिरण्याचा। आणि आम्ही अनेक ठिकाणी फिरत असून नवनवीन जागा शोधणं, निसर्गात निसर्गरम्य ठिकाणी जाणं आणि मग नंतर त्यावेळी आम्ही त्याचे फोटोज सोशल मीडियावर शेअर करायचो आणि अनेक मित्रांचे फोन यायचे, यार कुठे गेला होतास तू, हे ठिकाण कुठे आहे, वगैरे वगैरे। आणि मग आम्ही त्याची माहिती द्यायचो आणि ते लोक तिथे जायचे। त्यावेळेला आम्ही शूटिंग करत नव्हतो, फक्त फोटो काढत होतो। लास्ट इयरला जेव्हा आम्ही प्रथम कोकणात गेलो तेव्हा माझी मिसेस वैशाली तिने मला सांगितलं की आपण ट्रॅव्हल लॉग करायचा प्रयत्न करू, आपण ट्रॅव्हल लॉग करून बघू। आणि आम्ही पहिला ट्रॅव्हल लॉग मागच्या वर्षी केला, त्याला प्रचंड तुम्ही लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला। मला वाटतं तो देवबागचा व्हिडिओ आजपर्यंत 4.5-5.5 लाख लोकांनी पाहिला आहे। आणि त्यावेळेला भरपूर कमेंट, भरपूर सारे शाबासकी तुमच्याकडून मला मिळाली आणि तेव्हापासून ही जर्नी सुरू झाली आणि यूट्यूबचे व्हिडिओज करायला आम्ही सुरुवात केली। तर मित्रांनो, ही होती माझ्याबद्दलची ब्रीफ माहिती। आता मी तुमचे प्रश्न घेतो आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करतो। अजित जाधव यांचा पुढचा प्रश्न आहे, अभिनंदन, तुम्ही कुठे राहता, काय व्यवसाय करता, तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल। आय थिंक अजित, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर या अगोदरच दिलेलं आहे। मी कुठे राहतो, मी पुण्यामध्ये राहतो, मी व्यवसाय नोकरी करतो आणि माझा छंद हा यूट्यूबिंग आहे, मी ते करत असतो। यूट्यूबमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे आणि त्याबद्दल मला ज्ञात आहे, त्यामुळे हा प्लॅटफॉर्म मला वापरावं, मनापासून वापरायला आवडतं आणि ते कंटेंट क्रिएशन स्वतःचं स्वतः पाहायला जे समाधान आहे ना, ते खरंच खूप सुंदर आहे। मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे की यूट्यूबचा चॅनल कधी सुरू केला, व्हिडिओ कधी बनवता आणि सोशल मीडियावर एक्झिस्टन्स कसा आहे। यूट्यूबचा चॅनल मी 2017 लास्टला सुरू केला असावा आणि मी व्हिडिओ कसे बनवतो आणि कधी बनवतो हा प्रश्न आहे। तर मी जेव्हा जेव्हा फिरायला जातो तेव्हा तेव्हा मी शूटिंग करत असतो आणि एडिटिंगला मी जॉबला असल्यामुळे मला संध्याकाळचा वेळ मिळतो। त्या संध्याकाळच्या वेळात डेली 1 तास 2 तास व्हिडिओ करून मी आठवड्यातून एकदा दर शनिवारी व्हिडिओ टाकत असतो। ते व्हिडिओ तुम्ही जरूर पाहत राहा। आणि जर सोशल मीडियाच्या एक्झिस्टन्सबद्दल सांगायचं झालं तर मी यूट्यूब चॅनेलवरती जास्त सक्रिय असतो। माझं फेसबुक पेज पण आहे आणि मी इंस्टाग्रामवरती पण सोमनाथ.नागवडे नावाने तुम्हाला हँडल दिसेल, ते तुम्ही फॉलो करू शकता। यानंतरचा प्रश्न आहे, फिरायला कुठे जाता आणि कधी जाता। अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे कारण मी जॉब करतो, मला सॅटर्डे संडे सुट्टी असते आणि इतरही सुट्ट्या असतात। या सुट्ट्यांचं व्यवस्थित मायक्रो प्लॅनिंग करतो आणि जेव्हा जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा तेव्हा मी सटकतो। याचं प्लॅनिंग खरं तर माझी पत्नी वैशाली करत असते, सोशल मीडिया पण ती संपूर्ण हँडल करते। मी फक्त शूटिंग करायचं, फिरायचं आणि एडिटिंग करायचं एवढी जबाबदारी माझ्या चॅनलची सांभाळत असतो। आता उरला दुसरा प्रश्न की मी कुठे फिरायला जातो। मित्रांनो, असं काही बंधनकारक नाही आहे, जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे मी जातो। माझ्याकडे वेळ किती आहे, मला रिसोर्सेस कसे आहेत, त्याप्रमाणे मी प्लॅनिंग करतो। शक्यतो माझे स्पॉट, माझ्या जागा ह्या युनिक असतात आणि जर त्या खूप पॉप्युलर असतील, खूप गर्दीच्या असतील, तर माझा जाण्याचा टाईम त्या ठिकाणचा प्रचंड वेगळा असतो।
काही लोकांचा प्रश्न आहे, लग्न झालंय का, मुलगा आहे का, तुम्ही फिरताय वगैरे. तर मुलगा आहे, 7वीमध्ये आहे. माझी मिसेस आहे, डॉक्टर वैशाली, ती डॉक्टर आहे, ही आत्ता शूटिंग करते, ते दोघं मागे उभे आहेत. हाय करा. हाय. हां, हाय केलेलं आहे त्यांनी आत्ता. ही आत्ता दोघं माझी शूटिंग करतात आहे. आणि मित्रांनो, या दोघांशिवाय हा व्हिडिओ नाही होऊ शकत, कुठलाही व्हिडिओ नाही होऊ शकत. त्यामुळे मी जेव्हा तुमच्याशी बोलत असतो तेव्हा हे दोघे शूटिंग करत असतात, हे दोघे काहीतरी करून दाखवत असतात, त्यावेळेला मी शूटिंग करत असतो. या दोनही सपोर्ट सिस्टीममुळेच हे सगळं करणं मला शक्य होतं, तुमच्यापर्यंत पोहोचणं शक्य होतं, ती सुट्टी, ती ट्रीप मस्त एन्जॉय करता येते. सो फॅमिली. तर मित्रांनो, राहुल बदादे यांचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, सोमनाथ तुमचं रिसॉर्ट आहे का, असेल तर फोन नंबर द्या. मित्रांनो, अनेक लोक हा प्रश्न विचारतात की तुमचं रिसॉर्ट आहे का, तुमचा ट्रॅव्हलचा बिझनेस आहे का. तर मित्रांनो, यापैकी काहीही नाही आहे. मी एक यूट्यूबर आणि ब्लॉगर आहे. मला निसर्गात फिरायला प्रचंड आवडतं. व्हिडिओज किंवा कंटेंट क्रिएशन ही माझी हॉबी आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी मी फिरतो त्या त्या ठिकाणचे सुंदर व्हिडिओज करणं आणि तिथली डिटेल माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे मला आवडतं. आणि हे सगळं करत असताना त्या ठिकाणी जे जी जेन्युइन लोक असतात, जी सर्व्हिसेस देणारी असतात, त्या सगळ्या लोकांना आम्ही रेकमेंड करतो. जरी त्यांनी सांगितलेलं नसेल तरी कुठलाही कमर्शियल इंटरेस्ट न ठेवता या लोकांना आम्ही न चुकता रेकमेंड करतो. मग त्यांचे फोन नंबर, त्यांची नावं, त्यांच्या रिसॉर्ट्सची नावं, त्यांच्या साईट्सची नावं आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करत असतो, जेणेकरून तुम्हाला ते कन्व्हिनियंट व्हावं. आता पुढचा प्रश्न जयेश जावरेंनी विचारले, आर यू अ प्रोफेशनल फोटोग्राफर. मी प्रोफेशनल आहे का ते तुम्हीच सांगा, ते मलाही माहिती नाही, मी आजही शिकतोय. आता पुढचा प्रश्न, शुभम मांगरुळे, सॉरी तुमचं नाव करेक्ट घेतोय का माहीत नाही, येस शुभम मांगरुळेंनी सांगितले, आय थिंक सर तुम्ही मराठीचे प्रोफेसर आहात का, तुमचं मराठी खूप मस्त आहे. तर मी प्रोफेसर नाही आहे, मी इंजिनियर आहे. माझ्या मराठीबद्दल सांगाल तर मी ग्रामीण भागातून आलेलो आहे, त्यामुळे अधूनमधून तुम्हाला माझा ग्रामीण ढंग पण ऐकायला मिळेल. आता ह्या पुण्याच्या सिटीत लय बाबा काय सांगायचं तुम्हाला. आणि मराठी म्हणाल तर ती माझी आवडती भाषा आहे. खूप लोकांनी खूप कमेंट्समध्ये मला सांगितलेलं आहे की हिंदी प्लीज, हिंदी में व्हिडिओ बनाव किंवा सबटायटल्स इंग्लिशमध्ये करा, तुमचे व्ह्यूज वाढतील. पण मित्रांनो, जे माझं मराठी इथून निघतं आणि मी तुमच्यापर्यंत पोहोचतो त्याच्यामध्ये जो ईज आहे मला, तो कुठल्याही माझ्या दुसऱ्या भाषेत मला मिळत नाही. दो आय कॅन टॉक इंग्लिश किंवा हिंदी मी बोलू शकत असलो तरी मराठी हे मला मनापासून आवडतं. मग त्यातली गाणी असो, त्याचे सिनेमे असो, ती पुस्तकं असो, हे सगळं मला मनापासून आवडतं. आणि त्यामुळे हा ब्लॉग किंवा माझे सगळे ब्लॉग हे मराठीतच असतात. सो जय महाराष्ट्र. चला पुढचा प्रश्न, येस मेहुल विद्या म्हणतात, हिंदी में बनाव, मी त्याचं उत्तर दिलेलं आहे. नंदिनी यादव आय थिंक या टीचर आहेत, आणि त्यांनी मला सांगितलं की 8वीमध्ये वरंदा घाटाचा एक धडा आहे आणि त्याच्यामध्ये मी तुमचा व्हिडिओ हा मुलांना दाखवते आणि तो वापरला तर चालेल का. खरंतर तो व्हिडिओ तुम्ही डायरेक्टली तुमच्या व्हिडिओमध्ये न वापरता माझ्या चॅनलमधून तो जर प्ले केला तर ते जास्त बेटर असेल, कारण त्यामुळे कॉपीराईटचा भंग होणार नाही आणि माझा व्हिडिओ 8वीच्या मुलांना किंवा शालेय मुलांना उपयोगी पडतो आहे याच्यासारखं दुसरं समाधान नाही. तो जरूर तुम्ही वापरा, फक्त मी सांगतो आहे त्या मार्गाने वापरा, मला आनंद होईल. पुढचा प्रश्न, हा प्रश्न अनेक लोकांनी खरं तर विचारला आहे. सुरेश माळी म्हणून ते विचारतात, नाईस शूटिंग, मस्तच, एक नंबर, थँक्यू. विच कॅमेरा यूज फॉर फोटोग्राफी अँड व्हिडिओज. काही लोकांनी विचारलं विच ड्रोन यू यूज्ड, किंवा कुठलं सॉफ्टवेअर एडिटिंगचं वापरता. कॅमेराबद्दल सांगायचं झालं तर मी सोनीचा A6300 आणि त्याच्यानंतर मोबाईलवरती म्हणजे iPhone 11 आताचे रिसेंट जर तुम्ही एपिसोड पाहिले असतील ज्याच्यामध्ये मी मॉर्निंग वॉक, आस्करवाडी, पठारवाडी हे ब्लॉक केलेले आहेत, ते मी फोनवरती iPhone 11 केलेले आहेत. किंवा ऑस्मोवरती शूटिंग करतो, त्याच्यामध्ये रेकॉर्डिंगसाठी मी झूम H1N1 हा रेकॉर्डर वापरतो. एडिटिंगबद्दल जर सांगायचं झालं तर मला फायनल कट प्रो हे सॉफ्टवेअर आवडतं आणि त्याच्यावरतीच मी माझं सगळं एडिटिंग करत असतो. किंवा माझ्याकडे जर ड्रोनबद्दल सांगायचं तर मॅव्हिक प्रो हा ड्रोन आहे. मित्रांनो, ड्रोन
अशी पण माझी एक स्टोरी आहे. मी जेव्हा ड्रोन एकदा उडवत होतो शूटिंग करत असताना निसर्गरम्य ठिकाणी एका खोल दरीत तो ड्रोन पडला. ड्रोन पडल्यानंतर तो ड्रोन आणण्यासाठी एक आचाट धैर्याचा ट्रेक करून आम्ही त्या दरीमध्ये गेलो आणि दरीमध्ये गेल्यानंतर तो चेंदामेंदा झालेला ड्रोन मी घेऊन आलो वरती. खूप सारी ताकद लावून आम्ही तो ड्रोन घेऊन आलो आणि आणल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हा रिपेअर करायला खूप सारा खर्च सांगतात ते, खूप लोकं आपल्याला मिसगाईड करतात ते, खूप खर्च मागतात ते, जो की तेवढा ॲक्च्युअल नव्हता. आणि मी इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा असल्यामुळे, पोस्ट ग्रॅज्युएशन असल्यामुळे इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये, मी तो ड्रोन स्वतः रिपेअर केला. आणि त्याची गंमत अशी की मी एकदा ॲड अशी सहज गुगलवरती टाकली आणि अनेक लोकं माझ्याकडे ड्रोन रिपेअरिंगसाठी आली आणि मग मी लोकांचे ड्रोन पण रिपेअर केले. सो त्याच्यातून खूप चांगल्या चांगल्या लोकांची माझी ओळख झाली. जसं की पुण्याचा एक नामांकित यूट्यूबर आहे अंकित भाटिया, त्याचाही ड्रोन मी रिपेअर केला आणि अशा खूप चांगल्या लोकांच्या ओळखी झाल्या. आता खरं तर नोकरीमुळे वेळ कमी पडत असल्यामुळे हा उद्योग मी थांबला आहे. हा पण फिरण्याचा जो छंद आहे तो मी थांबू शकत नाही, त्याला ऑप्शनच नाही आहे माझ्याकडे. सिद्धार्थ मयेकर आहेत, त्यांनी मला सांगितलं की सर तुमच्या घराची एकदा व्हिजिट करून द्या, तर माझ्या घरावर मी नक्की एक एपिसोड बनवेल, तो तुम्ही जरूर पहा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, तुम्ही या चॅनलवरती कुठकुठले व्हिडिओज टाकता? हा प्रश्न का आला हे मी तुम्हाला सांगतो याची पार्श्वभूमी. कारण मी पूर्वी फिल्म मेकिंगचे व्हिडिओ टाकायचो आणि आता व्हिलॉगिंगची किंवा ट्रॅव्हलची व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. मित्रांनो, सोमनाथ नागवडे हा चॅनल पूर्णपणे लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हलचे व्हिडिओज पाहण्यासाठी आहे. पर्यटनाने किंवा फिरायला जाण्याने प्रचंड आपल्याला आनंद मिळतो. कुणाला फिरायला नाही आवडत तुम्ही सांगा ना? प्रत्येकाला फिरायला आवडतं. आणि मग फिरायला जायचं म्हटलं की आपल्या पुढे असंख्य प्रश्न उभे राहतात. म्हणजे कुठे जायचं, कसं जायचं, कुठली गाडी, कुठला रस्ता, तिथे गेल्यानंतर कुठे राहायचं, काय पाहायचं, काय खायचं, आणि मग नेमक्या या सगळ्या गोष्टींची आपल्याला मनामध्ये वानवा असते, आपल्याला त्याची माहिती नसते. आणि मग शोधायला गेलं तर अनेक ठिकाणी खूप वेळ जातो पण आपल्याला म्हणावी ती माहिती मिळत नाही. हा पेन तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये पूर्णपणे डिलीट झालेला दिसेल. त्यामुळे कुठेही जायचं असेल तर मी जे काही ब्लॉगिंगचे माझे व्हिडिओज करतो, व्हिलॉग्स करतो, त्याच्यामध्ये ही सगळी माहिती फिरायला जाण्याच्या ठिकाणांची, निसर्गरम्य ठिकाणांची व्हिडिओज तर मी तुम्हाला घडवतोच घडवतो. ती खरोखर पाहण्यासारखी असते. जरी तुम्हाला जायचं नसेल तर तुम्ही माझी व्हिडिओ सैर नक्की पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला आनंदच मिळेल. पण जर तुम्हाला कुठे फिरायला जायचं असेल, पर्यटन करायला जायचं असेल, तर सोमनाथ नागवडे चॅनल एकदा उघडून पहा. त्याच्यामधली फिरण्याची ठिकाणं, तिथल्या ठिकाणांची माहिती, कुठे राहायचं, काय पाहायचं, काय खायचं, कसं पोचायचं, ही सगळी इत्यंभूत माहिती तुम्हाला त्या व्हिडिओजमधून मिळेल. दर आठवड्याच्या शनिवारी आपला व्हिडिओ येत असतो. तर मित्रांनो, मला वाटतं मी तुमच्या खूप साऱ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा व्हिडिओमधून प्रयत्न केलेला आहे आणि असंच गप्पांच्या अनेक पुढच्या व्हिडिओजमधून आपण कनेक्ट होण्याचा प्रयत्न करू. तुमच्या संपर्कात राहील. तुमच्या सजेशन्स, तुमच्या सूचना, तुमच्या कमेंट्स जरूर वेलकम आहेत. तेव्हा सोमनाथ नागवडे हा चॅनल पाहायला विसरू नका. तेव्हा आजसाठी एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.